उषाज वर्ल्डमध्ये माझ्या यूट्यूब फॅमिलीला हृदयातून राम राम। ओम नमः शिवाय। आपल्या घरात देवी आईचा वावर आहे हे आपण कसं ओळखायचं बरं? कसं लक्षात येईल आपल्या? कोणत्याही देवीची पूजा अर्चना मनापासून करत असतो तेव्हा आपण साधना पारायण जप तप करतो त्यावेळी आपल्या शरीराच्या आजूबाजूला दैविक वलय चक्र तयार होते, यालाच दैविक सुरक्षा कवच असे म्हणतात। आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे हे कसे ओळखायचे ते आपण पाहूयात आज। ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट बसवतात व त्याची मनोभावनेने पूजा करतात त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेली, हिरव्या बांगड्या जोडवी असे अलंकार सजलेली स्त्री दिसते, किंवा मग सुहासिनी बाईचे दर्शन होणे, अथवा एखादी म्हातारी कपाळावर आट्या पडलेली म्हातारीचे रूप घेतलेली देवी असते। जर अशी कोणतीही म्हातारी त्या स्त्रीला नवरात्रीच्या काळात दिसत असेल, मदत मागत असेल तर ते अवश्य करा, कारण कोणत्याही रूपात देवी आपली परीक्षा घेऊ शकते आणि आपल्या अडीअडचणींमध्ये ती आपल्याला मदत देखील करू शकते, किंवा ती आपल्याला योग्य तो मार्ग दाखवते। ज्यावेळी आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा दिव्यातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डावीकडे उजवीकडे न होता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जावे की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूला वावरत आहे। किंवा कधी कधी दिव्यात निरखून पाहिले तर आपल्याला देवीची आकृती तयार झालेली दिसते। ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसानसात रोमांच होत असेल, सुखद अनुभूती येत असेल तर समजावे की हा देवीचा वावर आपल्या आजूबाजूला आहेच। काहीतरी शुभ संकेत भेटतात किंवा मग आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देखील आपल्याला भेटतात। आपल्याला काहीतरी असे संकेत मिळतात ज्यामुळे आपल्याला त्याच्यामध्ये आपले उत्तर समजते व यामुळेच आपल्याला समजते की आपल्या आजूबाजूला देवीचा वावर आहे। आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात व आपले गाऱ्हाणे सांगून प्रश्न विचारले जातात। काही मंदिरात देवाच्या दोन भुवयाच्या मध्ये तांदूळ ठेवून विचारणा केली जाते। जर का सकारात्मक असेल उजवा, नकारात्मक असेल तर डावा गोटा पडतो, तर काही ठिकाणी फुलांचाही वापर केला जातो। हा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहावयास मिळतो। यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते, अनेकांना याचा अनुभव येतोच। जर काही संकेत असतील तर ते देव आपल्याला निश्चितच देतो, परंतु ते आपल्याला समजत नाहीत, आपल्या बुद्धीला पटत नाहीत, त्यामुळे आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत असतो आणि लोकांना या गोष्टीचा अनुभव आलेला असतो। जे कुलदेवतेची वर्षातून एकदासुद्धा ओटी भरत नाही अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुहासिनी स्त्री तिला अचानक भेटावेस येते व चालता बोलता अचानक तिच्या तोंडून कुलदेवी तिची ओटी भर असे सांगते। त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातून बोलत आहे असे समजावे। जे गुरुदेवांची भक्ती करतात व गुरुचरित्राचे पारायण करतात ते तेव्हा रात्री डाव्या कुशीवर झोपले असतात त्यांना दैविक शक्ती संकेत प्राप्त होतात। यामध्ये आपल्याला काही ना काही स्वप्नांमध्ये देवांची अनुभूती येते, आपल्याला प्रत्येक वेळी काही ना काही संकेत देत असतात, आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरे देखील परत परत मिळत असतात, परंतु तेव्हा समजून न घेता आलं पाहिजे आपल्याला, हे लक्षात येत नाही, आपण स्वतःहून समजून घ्यायला पाहिजे। ज्यांना स्वप्नामध्ये जुन्या घरचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात
त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव तुमच्या जीवनात सुखसमृद्धी प्रदान करून देणार आहेत. शिवलिंगावर पंचामृताने अभिषेक करतेवेळी किंवा जल अर्पण करतेवेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक अनुभव आहे. किंवा मग शिवपिंडीवर वाहिलेले फूल बेलपत्र थोड्या वेळाने आपोआप खाली पडणे. ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीतसुद्धा थंड गारवा जाणवतो. त्या घराच्या जमिनीवर पाय ठेवले असता थंडपणा जाणवतो. व ज्या घरात देवी देवता प्रवेश करतात त्या घरात प्रसन्नता व शांतता जाणवते. अशा घरात दैविक तत्व मोठ्या प्रमाणात रूढ असते. त्या घरात आनंदच आनंद नांदत असतो. प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्यावर हसमुख चेहरा दिसत असतो. तुळजापूर, शिर्डी, गाणगापूर, नरसिंहवाडी, अक्कलकोट, शेगाव यासारख्या तीर्थक्षेत्री गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी व्यक्ती धावून येतो व मार्ग मोकळे करतो. जे लोक कधीही तिकडे जातात नियमित असं अथवा कधीतरी असो, पण त्या लोकांना या गोष्टीची अनुभूती येतेच येते. काही जणांची गाडी बंद पडते, काही जणांना राहण्यासाठी जागा नसते, असे बरेच प्रॉब्लेम येतात, परंतु त्यांच्यातून मार्ग निघतोच. घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आला असल्यास गाणगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा, हळद, ज्योतिबाचा भंडारा, लाल गुलाल, काळूबाईचा अंगारा यापैकी काहीही आजारी माणसाच्या अंगाला हातापायाला लावले असता अंगातील ताप शरीराबाहेर टाकला जातो व मोठ्या प्रमाणात घाम सुटतो. ते आजारी व्यक्तीला आराम मिळतो व लवकर बरा होतो. यामधून सुद्धा देवाचे खरे सत्व दिसून येते. शिवलिंगावर रुद्राभिषेक केल्यावर आपल्या मनातले वाईट विचार, क्रोध, भय, चिंता नाहीशी होते व मनाला सुखद अनुभव येतो. ज्यावेळी आपण देवासमोर एकांतात ध्यान करत असतो, एकांत म्हणजे इतर कोणीही नाही, फक्त देव आणि आपण, त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो. त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटावयास आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे. यामध्ये जे ध्यान करता त्याला चाफ्याच्या फुलांचा सुद्धा वास येतो, बकुळीच्या फुलांचा वास येतो. शिवशंकर यांचे ध्यान करतेवेळी पारिजातकाच्या फुलांचा, भगवान विष्णू व त्यांच्या अवतारापैकी कोणाचे ध्यान केले असता चंदनाचा वास येत असेल, तर देवीची उपासना करताना मोगरा किंवा माळीच्या फुलांचा वास येतो. लहान बाळ संध्याकाळच्या वेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की इथे दैवी शक्तीचा वावर आहे, कारण लहान बाळाला कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते, पण ते समजून घेणे त्याच्या विचारांच्या पलीकडे असते. चिमण्यांनी आपल्या घरामध्ये घरटे बनवणे खूप शुभ मानले जाते. असे मानले जाते की चिमणी घरामध्ये घरटे बांधून तेथे पिल्ले जन्माला घालते, तर घरामध्ये अनेक आनंद येण्याचे प्रतीक आहे. या संकेतानंतर काही काळातच आपल्याला अनेक शुभसमाचार मिळण्यास सुरुवात होते आणि घरापासून संकटे दूर राहतात. त्यामुळे चिमणीचे आपल्या घरामध्ये घरटे करणे चांगला संकेत मानला जातो. अशा त्यांच्या घरट्याला अथवा त्यांच्या अंड्यांना कधीही काहीही इजा पोहोचवू नये, अन्यथा उलट होण्याची शक्यता देखील असते. रस्त्यावरून चालताना अचानक लख प्रकाश डोळ्यांसमोर येतो व आपण आपले दोन्ही डोळे हाताने झाकून घेतो व नंतर हळूच डोळे उघडून पाहतात तो लख प्रकाश गायब झालेला असतो. त्यावेळी आपण मनात विचार करतो, हे काय असावे बरं. हे सुद्धा दैवी अनुभूतीचाच प्रकार आहे. जी व्यक्ती संकटाच्या पेचात सापडली तिला असं वाटत असेल की आज तरी आपले काम होईल का, किंवा मग ऑफिसमध्ये जाताना या भीतीपोटी घरातून बाहेर पडावे की नाही, अशा झालेल्या व्यक्तीने गळ्यात वैजयंती माळ धारण करून कामाच्या ठिकाणी जावे. यामुळे होणारा त्रास शिथिल होऊन सर्व कामे सुरळीत पार पडतात
व हळूहळू मन हलके होत जाते ही सुद्धा देव आपल्याबरोबर असल्याचाच संकेत आहे. घरामध्ये आपोआप तुळस उगवणे, तुमच्या घरातील बागेत आपोआप तुळशीचे रोप उगवले तर शुभ संकेत समजावा. घरामध्ये भगवान विष्णू आणि लक्ष्मीचा वास राहणार असल्याचे समजावे. आपोआप दुर्गा उगवणे, घरामध्ये घरातील बागेमध्ये दुर्गा उगवल्याचे समजावे की घरामध्ये आता कोणत्याही कामात अडथळे येणार नाहीत. देवाने हा आपल्याला संकेत दिलेला असतो, कारण गणपतीला दुर्वा आवडतात आणि गणपतीचंच आपले विघ्न दूर करत असतात आणि आपले काम निर्विघ्नपणे पार पाडतात. सकाळी उठल्याबरोबर जर नारळ म्हणजे श्रीफळाचे दर्शन झालं तर एखादी चांगली किंवा गोड बातमी येणार आहे असे संकेत मानले जातात. नारळाला शुभ मानले जातात. घरातील नारळ आपोआप तडकणे, घरामध्ये एखादे नारळ ठेवलेले असले आणि त्याला आपोआप तडा गेला समजावे. घरातील नकारात्मक ऊर्जा नारळाने शोषून घेतलेली आहे. तुमच्या घरात कोणतीही अडचण येणार नाही. जर घरातील एखादी व्यक्ती जास्त त्रास सहन करत असेल किंवा मग हॉस्पिटलमध्ये असेल तर मग अशा वेळी त्यांच्या कुटुंबियांच्या गळ्याखाली अन्नाचा एक घास उतरत नाही. त्यांना उद्या काय रिपोर्ट येईल, डॉक्टर काय सांगेल याची भीती सतावत असते व झोपही लागत नसते. याची भीती सतावत असताना देवाच्या समोर नारळ ठेवून घराने घातले असता काही वेळात आपल्याला काहीतरी संकेत देव देतोच आणि आपल्यालाच तारत असतो. देवाचे सत्व आजही या कलियुगात आहे. देव हा उघड्या डोळ्यांनी कधीही दिसत नाही व दिसणारही नाही. तो फक्त मी आहे, तुझ्या आजूबाजूलाच आहे याची चाहूल देतो. म्हणून देवावर श्रद्धा ठेवा. तुम्हालाही अशा प्रकारे दैविक शक्तीचा अनुभव एकदा तरी नक्कीच येईलच, होईलच. ओम नमः शिवाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. कमेंट करा.